नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची एजूक धरती ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीएड सी डी दोन हजार चोवीस या एक्झामसाठी लॉजिकल रिझनिंग या सेक्शन वरती पन्नास पेक्षा जास्त मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यू क्वेश्चन बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच व्हिडिओतून तुम्हाला चार ते पाच प्रश्न एक्झाम मध्ये नक्कीच पडतील अशी माझी गॅरंटी आहे आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र बीएड सी टी या साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या साठी ग्लोबल ऑनलाईन ने एक कोर्स अवेलेबल केला आहे त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील रेकॉर्डेड लेक्चर्स टेस्ट सिरीज क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील हे नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोनही भाषेत तुम्हाला अवेलेबल करण्यात आला आहेत आणि हा कोर्स खूप कमी मध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करण्यात आला आहे आता कोर्स बद्दल काही माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती दोन नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता तर आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करा त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस समोर येईल इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज अवेलेबल होईल कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटीचा टाइप करा सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला चार सीटीचे कोर्सेस अवेलेबल होतील त्यामधला पहिला म्हणजे महाराष्ट्र बीएड सीईटीचा जो कोर्स येईल तो आपला आहे तो ओपन करा आणि तो एनरोल करा आता चला प्रश्नांकडे वळूया आपण तर पहिला प्रश्न आहे दहा बगळे दहा मिनिटात दहा, दहा मासे खातात तर वीस बगळे वीस मिनिटात किती मासे खातील वीस बगळे वीस मासे किती मिनिटात खातील असं विचारलंय ओके आता पहा हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला दोन वे आहेत एक लॉजिकली थिंकिंग करा किंवा एक फॉर्म्युलानी करा फर्स्ट ऑफ ऑल आपण फॉर्म्युलानी पाहूया ओके आता तर फॉर्म्युला कसा आहे माहिती का आता पहा दहा बगळे आहेत ओके आता म्हणजे पहा इथे फॉर्म्युला कसा असतो यम वन इंटू टी वन अपॉन डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू इन्टू टी टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू समजलं आता हा फॉर्म्युला असतो तर पहा यामध्ये यमवन म्हणजे काय मेन म्हणजे जो काम करतोय किंवा ज्याच्या थ्रू काम होतय ओके आता यात पहा कुणा थ्रू काम होतय किंवा कोण काम करते है? आता दहा मासही खाते पण कोण खात तर बगळे खाताय सो मग मेन कोण असेल तर वन कोण असेल तर बगळा असेल ते टी वन टी वन म्हणजे काय असतं तर टाइम असत टाईम दहा मिनिट म्हणजे कुठलंही एकक दिलंय पहा वेळेच एक एक दिलंय म्हणजे ते काय झालं टाइम झाला परत तिथे वर्क वर्क म्हणजे काम म्हणजे काय काम आहे दहा मासे खाणे हे काम आहे ओके तर ते काम म्हणजे वर्क झालं व वर, डब्ल्यू वन म्हणजे वर्क किंवा डब्ल्यू म्हणजे वर्क इथे पण तसं यम फॉर मेन टी फॉर टाइम डब्ल्यू फॉर वर्क ओके आता पहा यम वन काय असेल यम वन म्हणजे जी पहिली कंडिशन असते पहा त्याला यम वन टी वन डब्ल्यू वन पकडायचं आता पहा फर्स्ट कंडिशन मध्ये काय असेल तर यम वन म्हणजे दहा बगळे ओके इन टू टी वन टी वन किती मिनटात खातोय दहा बगळे मासे दहा मासे तर दहा मिनिटात डिवायडेड बाय वर्क किती मासे खातोय तर दहा आता इक्वल्स टू काय येणार तर यम टू टू म्हणजे मेन किती बगळे खात वीस गुणिले टाइम किती किती टाईम आपल्याला विचारले सो टी टू तर तसा राहील डिवायडेड बाय राईट वर्क किती होत आहे तर वीस मासे खात ओके आता पहा वीस एक वीस हे कॅन्सल झाले परत दहा दहा कॅन्सल झालंय उरले काय दहा म्हणजे टी टू किती असेल तर दहा आणि हे इथलच एक आहे मिनिट म्हणजे इथे काय येईल मिनिट म्हणून आन्सर काय आलं तर दहा आलं समजलं का तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हंटल तर बारा मजुरांना एक काम करण्यास बारा दिवस लागतात तर तेच काम करण्यास आठ इथे पहा मजुरांना आहे मजुरांना किती दिवस लागतील ओके पाहता आपल्याला कामगारला आपण क पकडू का पकडू का कामगार किती आहेत बारा दिवस किती कामगार पहिल्या सिच्युएशन मध्ये पहा परत दिवस दिव पकडून बारा दिवस आहेत आणि काम इक्वल्स टू वन पकडायचं ओके हे गिवन डेटा आहे पहा आता कामगार दुसरी कंडिशन काय इथे दोन पकडू म्हणून कामगार जर आठ असतील तर दिवस किती लागतील विचारत आहे ओके आणि काम तेवढंच वन कारण सेम काम आहे दोघांना पण म्हणून सेम क्वांटिटी पकडली ओके तर आता आपण आता फॉर्म्युला फॉर्म्युले जाऊ काय असतो फॉर्म्युला आपला तर डब्ल्यु एम तु यम वन इन टू टी वन अपॉन डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू इन टू टी टू अपॉन डब्ल्यू टू ओके एम वन काय आहे यम वन म्हणजे मेन किंवा पुरुष किंवा मॅन मॅन जो काम करतो आता इथे काम कोण करणार आहे तर मजूर म्हणजेच कामगार काम करणार आहेत सो किती मजूर आहेत तर बारा त्यांना टाइम किती लागतोय तर बारा दिवसांचा परत डिवाइड बाय ते काम आता वर्क असेल मग येत काय येईल तर वन परत इक्वल्स टू यम टू किती आहे तर आठ टाईम विचारलाय म्हणून इथे टी टू येईल परत इथे काय येईल वन मग आता पहा चारित्रिकम बारा चार दोन्ही आठ राईट परत बे बेसखम बे बारा जे साहित्यिक अठरा तर टी टू किती असेल तर अठरा म्हणजे किती दिवस लागतील तर अठरा दिवस लागतील आठ मजुरांना काम पूर्ण करण्यासाठी समजलं म्हणून ऑप्शन कुठलं असेल तर सी पाहा येते तर आता पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हटलंय की आठ माणसे एक काम पंचवीस दिवसात करतात म्हणजे काय तर आता आपल्याकडे आहेत माणसं किती आहेत किंवा पुरुष म्हणजे जा आपण जर पकडलं यम वन तर काय आहे तर आठ माणसे आहेत आणि किती दिवसात आता पहा टी वन काय असेल तर पंचवीस दिवस असतील ओके आणि डब्ल्यू वन काय असेल पहा डब्ल्यू वन एक काम आहे ते दो दो ते दोन्ही जो वर्क आहे ते दोघांसाठी पण कॉमन आहे म्हणून इथे काय आपण जर वन कन्सिडर करू ओके परत इथे यम टू काय असेल किती माणसे आहेत दहा माणसे परत टी टू किती आहे टी टू फाइंड आऊट करायचंय आणि वर्क किती असेल तर तेच काम आहे म्हणून वर्क हे सेम असेल दोन्ही वेळेस मग इथे काय करणार एम वन, वन, वन इंटू टी वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू इंटू टी टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू ओके एम वन काय आहे एट इंटू आठ नंतर इंटू गुणीले टी वन काय आहे तर पंचवीस दिवस भागिले डब्ल्यू वन एकच आहे बरोबर एम टू किती आहे दहा गुणिले टी टू किती आहे फाइंड आउट करायचं टी टूच तसंच इथे काय एक ओके आता पहा बेचोक दहा सॉरी बेचोक आठ बेपंच दहा परत पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे टी टू किती आलं तर हे काय असेल दिवस असेल समजलं ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हंटल की तीस खेळाडू मागे एक प्रशिक्षकांची शा, नेमणूक झाली तर अशा पंधरा प्रशिक्षणांची नेमणूक झाल्यास किती खेळाडू होतील ओके तर पहा एक कोच ला किती प्लेयर्स पाहिजेत तर म्हणजे खेळाडू पाहिजेत एक okay. कोच आहे तर त्याला किती खेळाडू पाहिजेत लाग नेमणूक केली पहा तीस खेळाडूंसाठी एका कोच ची नेमणूक झाली म्हणजे हे काय असते ती प्लेयर्स किंवा खेळाडू ओके मग इथे विचारलंय आता पंधरा कोच असतील तर किती खेळाडू लाग पंधरा कोच ची जर नेमणूक झाली तर किती किती खेळाडू असतील तर काय होईल पंधरा गुणिले तीस बरोबर म्हणजे पंधरा गुणिले तीस किती झाला चारशे पन्नास असतील इतकं सोपं होत पहा आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू तर दहा मजूर रोज बारा तास काम करून एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतात पहा इथे म्हणजे यम वन काय होईल तर दहा मजूर असतील परत टी वन काय असेल तर पहा पंचवीस दिवसात बारा तास काम केलंय म्हणजे पंचवीस गुणिले किती होईल बारा आणि हे किती मध्ये कशामध्ये येईल पंचवीस गुणिले बारा हे अवर मध्ये येईल राईट ओके आता पहा आणि काम ते एकच आहे एक काम का, दो दोन्ही वेळेस दोन्ही सिच्युएशन मध्ये वर्क हे सेम आहे सो डब्ल्यू वन काय येईल तर वन येईल परत तर पंधरा मजूर रोज आठ तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील असं विचारलंय ओके इथे काय यम टू येईल यम टू किती आहेत पंधरा परत टी टू आता टी टू पहा आपल्याला दिवस विचारले ओके आणि त्यांनी किती केले आठच तास काम केलंय म्हणजे इथे काय येईल दिवसचा आता आपण डेजचा डी पकडू किंवा दिवसच डी पकडू गुणिले आठ तास काम केलंय ओके अवरमध्ये ओके मग आणि डब्ल्यू टू काय येईल तर वनच मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एम वन इंटू टी वन अपॉन डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू इंटू टी टू अपॉन डब्ल्यू टू ओके यम का वन काय आहे दहा दहा गुणिले टी वन काय आहे पंचवीस गुणिले बारा भागिले आता पहा बारा अवर मध्ये आहे परत भागिले वन ये इक्वल्स टू इथे यम टू किती आहे तर पंधरा गुनीले डी इंटू आठ अवर भागिले एक आता पहा अवर अवरचं कॅन्सल झालं पाचका पाच पाच पंचवीस पाच त्रेक पंधरा बरोबर परत इथे बे चोक आठ बेपंचे दहा ओके अजून काय राहिलं पहा इथे बारा राहिले हे पहा हे चार एक चार चारित्रिकम बारा परत तीन एक तीन तीन आणि तीन हे कॅन्सल झालं आणि ते पहा पंचवीस आलं पहा पाच पाच पंचवीस म्हणजे किती दिवसात कंप्लीट होईल तर पंचवीस दिवसात काम दिवसात काम पूर्ण होईल म्हणून ऑप्शन कुठला असेल तर ए ऑप्शन असेल समजलं आता पुढचा प्रश्न पाहू बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय जर सात सुतार सात टेबल सात दिवसात बनवितात तर सुतार एक सुतार पाहिजे एक असेल एक सुतार एक टेबल किती दिवसात बनवेल पहा जर सात सुतार सात टेबल सात दिवसात बनवतात तर एक सुतार एक टेबल किती दिवसात बनवेल तर त्याला सात दिवसच लागतील कारण इथून जर पाहिलं तुम्ही सात सुतार सात टेबल बनवायला पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सुतार आहेत परत टेबल पण सात बनवलेत तीन चार पाच सहा सात ओके एका सुताराने एक टेबल बनवलाय आणि त्यांना दिवस किती लागलेत तर सात दिवस लागले म्हणजे एका सुताराला एक टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागलेत तर सातच दिवस लागलेत बरोबर आहे म्हणून ऑप्शन काय उठलं असेल तर था। सी असेल बरेच जण अशा क्वेश्चन मध्ये चुकतात त्यांना वाटतं की येईल पण असं नसतं तर सात दिवस तुम्ही लॉजिकली थिंक करा करा प्रॅक्टिकली विचार ओके तर पहा आता पुढचा प्रश्न आहे जर सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या बारा दिवसात विनायला किती कामगार लागतील पाहते आता यम वन दिलंय आपल्याला सोळा टी दिले टी वन दिलंय एकवीस दिवस आणि वर्क किती आहे आपल्याला पहा शंभर साड्या विनायचं हे वर्क आहे ओके परत चला यम टू कडे आता यम टू विचारलंय ले आपल्याला राईट परत टी टू दिलंय बारा दिवस बरोबर आहे आणि डब्ल्यू टू किती दिले किती साड्या विनायच्या तर दोनशे साड्या गणायच्यात परत इथे काय पाहणार आपण फॉर्म्युला यूज करणार एम वन इंटू टी वन किती आहे सोळा गुणिले टाईम किती आहे एकवीस भागिले डब्ल्यू वन किती आहे शंभर इक्वल्स टू एम टू विचारले म्हणून एम टू जसंच्या तसं गुणिले टी टू बारा आहे परत डब्ल्यू टू दोनशे आहे परत शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल बरोबर परत इथे किती चार एक चार, चार चारी चौक सोळा चारित्रिकम बारा परत तीन एक तीन तीन सात एकवीस परत इथे किती पहा सात दोन्ही चौदा चौदा चौक अठ्ठावीस ओके सॉरी ते पहा इथे पहा ते काय येईल सेवन इंटू फोर गुणिले दोन इक्वल्स टू एम टू येईल बरोबर आहे मग एम टू काय येईल पहा इथे काय होईल चार धनी आठ आणि सातीआटी छप्पन बरोबर आहे म्हणून आन्सर काय आलं तर छप्पन म्हणजे फिफ्टी सिक्स मग किती कामगार लागतील तर छप्पन कामगार लागतील बारा दोनशे साड्या बारा दिवसात जर विनायच्या असतील तर छप्पन कामगार लागतील बरोबर आहे चला तर पुढचा प्रश्न पाहू एका तासाला पाने लीतो, तर त्यास पंचेचाळीस पाने लिहिण्यास किती वेळ लागेल आता मग इथे काय म्हंटल जयदीप एका तासाला वीस पाने लिहितो म्हणजे एक तासाला म्हणजे एक अवरला म्हणजे किती मिनिट असतील तर साठ मिनिटाला तो किती पाणी लिहितो तर वीस पाणी लिहितो बरोबर आहे तर एक पान लिहायला किती वेळ लागेल हो त्यांना त्याला तर साठ भागिले वीस बरोबर आहे म्हणजे तीन मिनिटाला एक पान लिहील बरोबर आहे म्हणजे पंचेचाळीस मिनिटाला पंचेचाळीस पाने हे किती मिनिटात लिहील तर पंचेचाळीस गुणिले तीन केलं एवढा टाइम येईल म्हणजे किती पाच पंधरा चाल एक चार चारित्रिकम बारा आणि एक तेरा एकशे पस्तीस म्हणजेच किती दोन तास पंधरा मिनिटे कसं आलं साठ अधिक साठ पाहिते किती असं लिहू शकतो का एकशे वीस मिनिट आहे प्लस पंधरा मिनिटे बरोबर आहे एकशे वीस मिनिट म्हणजे किती दोन तास आणि पंधरा मिनिटे बरोबर आहे असं आलं दोन तास पंधरा मिनिट आहे म्हणजे ऑप्शन कुठला ए समजलं का चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू बारा सायकलची किंमत ही छत्तीस हजार रुपये इतकी आहे तर अशा अठरा सायकलची किंमत किती पहा पहा बारा सायकलची किंमत ही किती आहे छत्तीस हजार पहा बारा सायकल जर असतील सहा फॉर सायकल किती रुपयाला मिळालात त्यांना तर छत्तीस हजार रुपयाला मिळालात आपण इथून पाहू शकतो का एका सायकल कितीला मिळाली असेल तर छत्तीस हजार भागिले बारा म्हणजे बारा एक बारा बार त्रिक छत्तीस म्हणजे तीन रुप तीन हजार रुपयाला एक सायकल मिळाली तर इथे काय विचारलं तर अशा अठरा सायकलची किंमत किती ऑब्विस आहे पहा एक सायकल ही किती रुपयाला आहे तीन हजार रुपयाला बरोबर आहे तर अठरा सायकल किती रुपयाला मिळतील तीन हजार नी कुणी करायचं म्हणजे किती येईल अठरा एका अठरा अठरा दोन छत्तीस त्रिक चोपन्न चोपन्न हजाराला अठरा सायकल मिळतील समजलं का एक आठ सत्तावीस आणि समोर क्वेश्चन मार्क म्हणजे या क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल कुठला नंबर येईल कुठली संख्या येईल असं विचारलंय तर पहा पुढची संख्या कशी येईल तर पहा यामध्ये लॉजिक काय असेल पहा वन कसा आलाय तर वन इंटू वन इंटू वन म्हणजेच काय होईल एक चा घन म्हणजे क्यूब ते काय येईल एक येईल तो इथं आलाय परत आठ कसा आलाय तर दोनचा घन दोनचा घन म्हणजे टू इंटू टू इंटू टू काय आलं तर एट आलं पहा दो बे दोन्ही चार चार दोन्ही आठ म्हणजे किती आलं आठ परत ट्वेंटी सेवन कसं आलं तर थ्री इंटू थ्री इंटू थ्री म्हणजे तीनचा घन घन म्हणजे काय तर क्यू तर तीनचा घन काय येतो तेवी सत्तावीस कसं तीन गुणिले तीन किती नऊ नऊ गुणिले तीन किती सत्तावीस आता पहा एक चा घन झाला नंतर दोनचा घन झाला नंतर तीनचा घन झाला नेक्स्ट नंबर कुठला येईल तर चारचा घन येईल ओके म्हणजे चारचा घन काय येईल चार इंटू चार इंटू चार चार गुणिले चार गुणिले चार किती येईल चार गुणिले चार सोळा सोळा गुणिले चार चौसष्ट म्हणजे पुढची संख्या काय असेल चौसष्ट म्हणजे सिक्स्टी फोर म्हणजे ऑप्शन किती डी फोर्थ ऑप्शन ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता बघा हा किती क्वेश्चन सोपा आहे आता इथे काय केलंय इथे काय केलंय पहा इथे फाय केलंय ओके पहिला फाय नंतरचा कसा येईल तर फाय गुणिले पाच गुणिले पाच केल्यावरती पंचवीस येतं राईट परत एकशे पंचवीस कसं येतं तर पाच गुणिलय पाच गुणिले पाच केल्यावरती पंचवीस एकशे पंचवीस येतं कसं पाच गुणिले पाच पंचवीस पंचवीस गुणिले पाच एकशे पंचवीस समजलं परत मग इथे किती येईल तर पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच असं येईल ओके पाच गुणिले पाच किती येईल पंचवीस पंचवीस गुणिले पाच किती येईल वन ट्वेंटी फाय म्हणजे एकशे पंचवीस एकशे पंचवीस गुणिले पाच किती येईल तर सहाशे पंचवीस म्हणजे ऑप्शन कितवा असेल तर सी ऑप्शन असेल थर्ड ऑप्शन असेल राईट समजलं का सगळ्यांना ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू सी थ्री ई फाय आणि जी सेवन ओके समजलं आता पहा हे कसं आलंय पहा सी नंतर ई आलाय किंवा तीन नंतर पाच आलाय पाच नंतर सात आलाय पहा एका एका संख्येचा गॅप आहे तीन मध्ये कुठला आहे तीन आणि पाच मध्ये कुठल्या संख्येचा गॅप आहे तर चार पाच आणि सात मध्ये किती आहे तर एक आहे तो म्हणजे सहा परत जो नंबर येईल त्याच्यामध्ये आणि सातमध्ये एका अंकाचा गॅप असेल म्हणजे जर इथे असेल आठ तर इथे काय येईल नऊ राईट आणि इथे पहा तीन नंबरला कुठला लेटर असतो तर सी असतो एक नंबरला जसा ए असतं बी नंबरला दोन असतो नंबर तीन नंबरला सी असतं चार नंबरला ई असत सॉरी डी असतं पाच नंबरला ई असतं कसं पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम पाहता आपल्याला याला नंबर दिले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन पहा तीन नंबरला कुठला लेटर आहे तर सी आहे परत ई नंबरला फाय नंबरला कितवा आहे ई आहे परत जी सेवन नंबरला आता इथे काय कुठला नंबर आहे तो नाईन मग नाईन नंबरला कुठला लेटर आहे तर आय आहे मग इथे काय येणार आय नाईन म्हणजे ऑप्शन कितवा ए फर्स्ट ऑप्शन ओके <laughs> चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू ए झेड सी एक्स ई व्ही जी टी ओके पहा इथे कसं केलंय ए झेड केलं या दोघांचे पेर ए कुठे इथे झेड कुठे इथे पहा दोघं ऑपोजिट आहेत राईट विरुद्ध आहेत परत सी एक्स इथे सी आहेत इथे एक्स आहे परत ते दोघं पण विरुद्ध दिशेला आहेत परत दो हे दोघं ई व्ही ई आणि व्ही हे पण दोघं गा, एक गॅप सोडून घेतलं बघा ई नंतर सी घेतलंय सी नंतर ई घेतले ई नंतर आता काय घेतलंय तर जी घेतलंय पहा जी टी घेतले जी टी या दोघांची पेअर केली आता काय येईल तर पहा एक एक लेटरचा गॅप आहे इथे मग इथे एक लेटरचा गॅप सोडला तर काय येईल जी नंतर आय येईल आयच्या अपोजिट कुठला आहे तर आर आहे म्हणजे पेअर कुठली होईल आय आणि आर ची म्हणजे ऑप्शन किती बी ऑप्शन समजलं का सगळ्यांना ओके समजलं नेक्स्ट क्वेश्चन भाऊ तरी काही डाउट्स असतील नसेल समजलं तर मला कमेंट थ्रू विचारा मी रिस्पॉन्स करेल ओके okay, चला नेक्स्ट काय आहे पहा जी यस जी कुठे आता जीला शोधायचं आणि राऊंड करायचं जीला शोधलं यसलानी जीला राऊंड केलं परत यच आर परत आय क्यू पहा इथे सगळे क्रॉसमध्ये आहेत हे क्रॉसमध्ये परत हे क्रॉसमध्ये परत आय क्यू क्रॉसमध्ये नंतर लेटर कुठला येईल पहा हे असं गेलंय परत वर गेले असं गेलंय वर गेले खाली वर वर जाईल इथे राईट म्हणजे काय येईल जी येईल नेक्स्ट म्हणजे ऑप्शन काय असेल तर ए असेल समजलं का नेक्स्ट क्वेश्चन पाहू पहा सी डी ई e, नंतर तीन ई घेतलं परत ई एफ जी जी परत जी एच आय 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 जे के के एल एम 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 पहा सी नंतर कुठला येतो डी डी नंतर कुठला येतो ई आणि जो शेवटचा लेटर आहे तो तीनदा घेतलाय परत इथे शेवटचा होता ते इथे घेतलाय म्हणजे ई एफ जी आणि इथे पहा दोनदा घेतलेत हे शेवटचे लेटर इथे तीनदा घेतलेत तिथे दोनदा घेतलेत हे बघा सी डी ई एफ जी एच आय इथे परत तीनदा घेतलेत शेवटचे लेटर इथे परत दोनदा इथे तीनदा म्हणजे इथे किती वेळास येईल शेवटचा लेटर तर दोन वेळेस येईल राईट चला इथपर्यंत झालं मग इथे पहा आणि पहा हे पहा जो शेवटचा लेटर असतो तो, तो इथे फर्स्टला आलाय पहा इथे पण शेवटचा लेटर इथं फर्स्टला आलाय परत शेवटचा लेटर फर्स्टला आलाय शेवटचा लेटर फर्स्टला आलाय म्हणजे इथे शेवटचा लेटर काय येईल फर्स्टला येईल हे पहा आता नंतर सी नंतर काय येतो डी परत इथे ई नंतर काय येतो यफ जी एच आय जे के एल नंतर इथे काय येईल एम एन राईट एम एन नंतर कुठला येईल ओ एम एन ओ आणि ओ किती वेळेस येईल शेवटचा लेटर इथे पहा इथे तीन वेळेस आलाय इथे दोन वेळेस आलाय इथे तीन वेळेस आलाय इथे दोन वेळेस आलाय इथे तीन वेळेस आलाय म्हणजे इथे किती वेळेस येईल दोन वेळेस म्हणजे ओ किती वेळेस येईल दोन म्हणजे आन्सर काय असेल एम एन ओ ओ म्हणजे ऑप्शन कट्टी सी ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू एक्स बी डब एक्स एक्स बी एक्स डब्ल्यू सी डब्ल्यू वी डी वी अपन राउंड करो एक्स बी एक्स परत डब्लू सी डब्ल्यू परत वी डी वी परत यू E यू आता नेक्स्ट काय येईल पहा हे बघा अशा सिक्वेन्सने जाते आणि क्रॉसमध्ये मध्ये जाते राईट म्हणजे काय ते काय येईल यू नंतर काय आहे टी टी नंतर येईल एफ परत टी म्हणजे टी एफ टी म्हणजे ऑप्शन कितवा तर सी ऑप्शन म्हणजेच थर्ड ऑप्शन ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू ए बी तर पहा A, B, परत e, F, ए बी परत ई एफ या दोघांचे पेयर परत जे के परत पी क्यू नेक्स्ट पेअर कुठली येईल विचारलाय पहा ए बी जी पेअर आहे हे बघा ई एक पेअर आहे ही एक पेअर आहे ही एक पेअर आहे आणि ही एक पेअर आहे आता ही पेअर आपल्याला फाइंड आऊट करायची म्हणजे ही जोडी आपल्याला फाइंड आऊट करायची पहिली जोडी कशाची आहे ए बी आणि दुसरी जोडी कशाची आहे ई e, एफ ए बी आणि ई एफ मध्ये किती लेटर आहेत तर दोन लेटर आहेत इथे लिहून घ्यायचं लगेच परत ई एफ ही एक जोडी आणि जे के ही एक जोडी त्यामध्ये किती आहेत ई एफ आणि जे के मध्ये तीन आहेत पहा इथे आहे लिहायचं तीन परत इथे जे के आणि पी क्यू परत जे के आणि पी क्यू याच्यामध्ये किती आहेत एक दोन तीन चार म्हणजे चार आहेत सो इथे काय आलं चार आता पहा दोन आहेत या दोघां दोन दोन चवडीमध्ये स्टार्टिंगला दोन लेटरचा फरक आहे नंतर तीन लेटरचा नंतर चार लेटरचा नंतर इथे किती येईल तर ऑब्वियस आहे पाच लेटरचा येईल मग पी क्यू मध्ये एक दोन तीन चार पाच लेटर सोडले मग नंतर पेअर कुठली येईल डब्ल्यू एक्स म्हणून आन्सर कुठला असेल तर थर्ड असेल समजलं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न पाहू फोर चार सात तेरा पंचवीस एकोणपन्नास आणि डॅश आता डॅशच्या जागी कुठला नंबर येईल असं विचारलंय समजलं का आता पहा हे येईल का हो लवजी पहा फोर इंटू टू केल्यावरती किती येतं एट एट मायनस वन किती येतं सेवन पहा इथे सेवन आहे समजलं परत सेवन इंटू टू इक्वल्स टू फोर्टीन फोर्टीन मायनस वन इक्वल्स टू थर्टीन म्हणजे तेरा पहा तेरा आहे का हे बघा इथं आहे परत तेरा गुणिले दोन बरोबर सव्वीस सव्वीस मायनस एक बरोबर पंचवीस पंचवीस आहे का हो आहे पहा परत इथे पंचवीस गुणिले दोन बरोबर पन्नास पन्नास वजा एक किती येईल तर एकोणपन्नास मग एकोणपन्नास कुठे इथे आलं परत आता नेक्स्ट काय पहा हा नंबर कुठे येईल तर इथे येईल एकोणपन्नास गुणिले किती होतील दोन दोन गुणिले पन्नास म्हणजे पहा अठ्ठ्याण्णव होईल एकोणपन्नास गुणिले दोन अठ्ठ्याण्णव होईल मग वजा एक करायचं काय मिळेल तर सत्त्याण्णव आपल्याला म्हणजे आन्सर हे मिळेल कारण पहा सात आहे तेरा आहे त्याच्यानंतर पंचवीस आलाय त्याच्यानंतर एकोणपन्नास आल्यानंतर सत्त्याण्णव आलाय म्हणजे ऑप्शन कितवा असेल तर चौथा ऑप्शन असेल म्हणजे ऑप्शन डी समजलं का <स्थिण> चला आता पुढचा प्रश्न पाहू पंचेचाळीस चोपन्न छप्पन चोपन, पासष्ट सदुसष्ट पहा हा क्रम कुठला कुठला आहे तर चढता क्रम आहे आपल्याला हे माहितीये की चढता क्रम असेल तर दोन शक्यता असतात पहिली म्हणजे बेरीजची आणि दुसरी म्हणजे गुणाकाराची समजलं आता पहा पंचेचाळीस मध्ये किती ऍड केल्यावरती किंवा किती बेरीज केल्यावरती चोपन येतं तर नऊ परत चोपन्न मध्ये किती दोन करायचे ऍड परत छप्पन मध्ये दोन ऍड के सॉरी नऊ ऍड केले तर किती मिळतील पाच परत पासष्टमध्ये मध्ये दोन ऍड केले पाहिते सिक्वेन्स किती आधी प्लस नाईन केले प्लस टू केले नंतर प्लस नाईन केले परत प्लस टू केले आता काय होईल तर प्लस नाईन होतील म्हणजे सदुसष्ट मध्ये प्लस नाईन जर केले तर किती मिळतील शहात्तर समजलं का म्हणून ऑप्शन सेकंड आता पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय जे एल एन पी आता पहा जे कुठे आहे तर जे इथं आहे आपण राऊंड करून घ्यायचा आधी नंतर काय एल नेक्स्ट एल परत एन नंतर पी नंतर कुठला येईल असं विचारलं पहा दोन लेटरमध्ये एक एक लेटरचा गॅप आहे पहा जर आपण हे दोन पकडले तर एक लेटरचा गॅप आहे तो म्हणजे के परत जे के एल परत एक लेटरचा गॅप तो म्हणजे एम नंतर एन आला आहे परत ले एक लेटरचा गॅप पहा जे के एल एम एन ओ पी नंतर कुठला येईल इथे असेल क्यू नंतर इथे कुठला येईल आर म्हणजे क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल तर आर येईल म्हणून ऑप्शन ए राईट आहे समजलं चला पुढचा प्रश्न पाहू आता पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हंटल झेड वाय एक्स पहा रिव्हर्स ऑर्डर मध्ये हो झेड वाय एक्स पहा झेड वाय एक्स नंतर डब्ल्यू वी, यू ओके परत इथे काय येईल नंतर आहे क्यू पी ओ म्हणजे मधला जर तीन लेटर असते त्यांचा एक ग्रुप होईल म्हणजे टी एस आर आणि आन्सर पण तेच असेल राईट टी एस आर <coughs> चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता सहा तेरा अठरा पंचवीस तीस सदोतीस डॅश पुढे डॅश आहे पाच सहा तेरा सहा तेरा आणि कि तेरामध्ये किती हे पहा आधी पहिल्यांदा पाहायचं की चढता क्रम आहे का उतरता क्रम पहा संख्या हळूहळू वाढतीये म्हणून हा काय आहे चढता क्रम चढता क्रम असल्यावर दोन चान्सेस असतात एक तर बेरीजचे आणि दुसरा म्हणजे गुणाकाराचे समजलं ओके मग नंतर इथे पहा आता इथे डायरेक्ट तर रिलेशन गुणाकाराचं दिसत नाही म्हणून आपण बेरिजेचं पाहू पहा सहामध्ये किती बेरीज केल्यावरती तिघा येतं तर तो, प्लस सेवन केल्यावरती तेरा मिळतं तेरामध्ये प्लस फाय करा अठरा मिळतं अठरामध्ये प्लस सात करा पंचवीस मध्ये प्लस पाच करा परत पीसमध्ये किती प्लस सात परत इथे किती करावं लागतील पहा आता सिक्वेन्स कशा आहे प्लस सेवन प्लस फाय प्लस सेवन प्लस फाय प्लस सेवन आहे नंतर काय येईल प्लस फाय होईल कारण एकदा प्लस सेवन नंतर प्लस फाय प्लस सेवन प्लस फाय प्लस सेवन प्लस फाय येईल म्हणून इथे किती करायचे सदोतीसमध्ये तर प्लस फाय करायचे म्हणजे किती येतील तर फोर्टी टू म्हणजे बेचाळीस आन्सर किती काय असेल तर बेचाळीस म्हणजे ऑप्शन फोर <coughs> चला तर पुढचा प्रश्न पाहू ए सी एफ जे ओ डॅश पहा लेटर दिला ना की ते ए बी काढायची आणि राऊंड करायचं ओके परत ए सी एफ जे ओ ओके पहा ए आणि सी ए आणि सी मध्ये किती लेटरचं गॅप आहे एका ए आणि सी ए आणि सी मध्ये किती लेटरचा गॅप आहे एक परत सी आणि एफ मध्ये किती लेटरचा गॅप आहे दोन परत यफ आणि जे मध्ये एक दोन तीन लेटरचा गॅप आहे जे आणि ओ मध्ये एक दोन तीन चार लेटरचा गॅप आहे मग इथे किती लेटरचा गॅप असेल पहा इथे एक लेटरचा गॅप आलाय नंतर दोन नंतर तीन नंतर चार इथे किती लेटरचा गॅप असेल तर पाच लेटरचा म्हणजे पहा पाच लेटरचा म्हणजे पहा एक दोन तीन चार पाच म्हणजे लेटर कुठला येईल नंतर पाच लेटर नंतर पाच लेटरचा गॅप नंतर यू म्हणजे डॅशच्या ठिकाणी काय असेल तर यू असेल राईट म्हणजे ऑप्शन किती फोर्थ ऑप्शन आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू पहा दोन पाच अकरा वीस बत्तीस सत्तेचाळीस डॅश आता पहा या दोघांमध्ये डिफरन्स पाहू आपण कितीचा आहे या दोघांमध्ये तीनचा डिफरन्स आहे परत पाच आणि अकरामध्ये सहाचा डिफरन्स आहे परत अकरा आणि वीस मध्ये नऊचा डिफरन्स आहे वीस आणि बत्तीस मध्ये बाराचा आहे बत्तीस आणि सत्तेचाळीस मध्ये पंधराचा आहे ओके मग इथे कितीचा येईल पहा आता कशी सिक्वेन्स आहे गॅप कितीचे तीनचा आहे नंतर सहाचा आहे नंतर नऊचा आहे नंतर बाराचा आहे नंतर पंधराचा पहा इथे तीनचा पाडा होतोय तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन तीनापाचे पंधरा आणि इथे काय येईल मग तीन संग अठरा अठरा असेल ओके काय येईल <laughs> मग इथे कितीचा गॅप येईल तर अठराचा गॅप येईल ओके म्हणजे सत्तेचाळीस मध्ये जर आपण अठरा मिळवले सॉरी सत्तेचाळीस मध्ये जर अठरा मिळवले तर किती मिळतील सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा आजचं आलं एक आणि इथे चार आणि एक पाच आणि एक सहा म्हणजे इथे सिक्स्टी फाय असा आला आन्सर सिक्स्टी फाय म्हणजे ऑप्शन डी तर पहिला प्रश्न आहे एट इंटू झिरो पॉईंट झिरो एट इंटू झिरो पॉईंट झिरो झिरो एट आता क्वेश्चन्स कडे बघण्याआधी आधी आपण ऑप्शन्सकडे पाहूया ओके तर ऑप्शनमध्ये पॉइंट थ्री डिजिट नंतर झी थ्री डिजिट नंतर पॉईंट आहे नंतर फाय डिजिट नंतर पॉईंट आहे नंतर एकही पॉइंट नाही आहे आणि नंतर आहे फोर्थ ऑप्शनमध्ये चार डिजिट नंतर पॉईंट सो मग इथे काय करायचं आता डिरेक्टली क्वेश्चनवरून जायचं क्वेश्चनवरून मध्ये काय आहे पहा वन टू थ्री फोर फाय जे आन्सर येईल त्या आन्सरमध्ये फाय डिजिट नंतर पॉइंट असेल ओके म्हणजे ऑप्शन मध्ये असं पाहायचं ऑप्शन की कि, किती डिजिट पाच डिजिट म पाच डिजिट नंतर कुठल्या ऑप्शनमध्ये पॉइंट दिला आहे तर मध्ये तीन डिजिट नंतर दिलाय आहे मध्ये फाय म्हणजे आन्सर काय येईल तर इथेच फाय म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे तर इथे ऑप्शन एलिमिनेशन टेक्निकवरून जायचं ओके चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पहा पहा पॉईंट फोर इंटू पॉईंट फोर इंटू पॉईंट फोर इथे पहा डिव्हिजनचं साईन आहे डिवायडेड बाय पॉईंट झिरो फोर इंटू right? पॉइंट झिरो फोर राईट आता पहा इथे किती पॉइंट आहेत वन टू थ्री वरती थ्री डिजिट नंतर पॉइंट आहेत ओके okay? आणि डिनॉमिनेटर मध्ये वन टू थ्री फोर फोर डिजिट नंतर वन वन टू थ्री फोर पहा फोर डिजिट नंतर पॉइंट आहे आता पहा इथे काही पहा हा एक फोर हा एक फोर कट झाला आणि हा एक फोर आणि हा एक फोर वरती एक फोर राहील आणि किती पॉईंट आहे पहा आता वरती तीन पॉईंट नंतर डिजिट आहे झिरो सॉरी तीन डिजिट नंतर एक पॉइंट आहे आणि खाली चार डिजिट नंतर पॉइंट आहे वन टू थ्री फोर म्हणजे पहा तीन डिजिट आता तीन डिजिट कॅन्सल होतील म्हणजे खाली किती एका डिजिट नंतर पॉइंट असेल राईट मग आता इथे वरती काय आता पहा ते पॉइंट झिरो वन असेल डिवाइडेड विथ वरती डिनो न्यूमरेटर म्हणजे वरच्या साईडला चार असेल खाली झिरो पॉइंट वन असेल तर काय येईल याला दोन्हीलाही इंटू जर दहा दहाने गुणिले केले खाली आहे पॉइंट वन गुणिले दहा वरती होईल चाळीस आणि खालती येईल वन म्हणजे आन्सर काय असेल फोर्टी म्हणजे चाळीस म्हणजे ऑप्शन बी समजलं आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू एट फोर आता तुम्ही हा बोर्ड मास माहितीये का तुम्हाला बोर्ड मासचे ट्री तर त्यामध्ये कसं असतं काय म्हणतात कंचे भा गु म्हणजेच मास म्हणजेच ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सब्ट्रॅक्शन म्हणजेच कौन्स भागाकार गुणाकार बेरीज आणि वजावाक्य सो so, इथे काय करणार आधी आधी सॉल्व सॉल्व्ह इथे या क्वेश्चन मध्ये कौंस आहे का आहे सो so, कौंसला सोडायचं चे म्हणजे असत कौंस म्हणजे ब्रॅकेट म्हणजे कौंस परत चे म्हणजे गुणाकार असत भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार आणि बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजावाक्य समजलं आता इथे कौंस नाहीये इथे चे नाहीये ते चिन्ह आहे का इथे भागाकारचं चिन्ह आहे पहा इथे नाही मैता आधी भागाकारचं पाहायचं जा म्हणजे दो बे सहा म्हणजे इथे काय येईल तीन इन टू फोर मायनस फोर आता पहा भागाकार झाल्यानंतर गुणाकार गुणाकार आठ त्रिक चोवीस चोवीस गुणिले चार मायनस चार परत हे आलं कॅल्क्युलेशन परत इथे काय करायचं आधी गुणाकार इथे दोन सिंबॉल आहेत एक गुणाकाराचा आणि एक वसा बाकीचा पण आधी कुठलं सिंबॉल आहे तर गुणाकाराचा म्हणून आधी गुणाकार करायचा पहा चारी चौक सोळा सॉरी हा चाल एक चार आठ आणि नऊ शहाण्णव मायनस चार किती आले ब्याण्णव म्हणजे ऑप्शन बी ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय एक आपल्याला इक्वेशन दिलं आहे थर्टी टू बाय एक्स इक्वल्स टू एक्स बाय एटीन राईट परत हे दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल थर्टी टू इंटू एटीन डिवायडेड बाय इक्वल्स टू एक्स इंटू एक्स ओके आता थर्टी टू इंटू एटीन करायचं थर्टी टू इंटू एटीन हा बत्तीस गुणिले अठरा अठरा दोन्ही छत्तीस हा चाले तीन अठरा छत्तीस हजार चोपन्न चोपन्न आणि तीन सत्तावन फाय सेवन्टी सिक्स ओके एक्स चा कशाचा स्क्वेअर होईल एक्स चा स्क्वेअर असा होईल इथे आणि फाय सेवन्टी सिक्स ओके आता फाय सेवन्टी सिक्स हा कशाचा स्क्वेअर आहे तर चोवीस चा आता हे कसं केलं पहा तुम्हाला इत म्हणून म्हटलं होतं की स्क्वेअर लर्न करा आता पहा सिक्स ट्वेंटी फाय हा कशाचा स्क्वेअर आहे तर ट्वेंटी फायचा स्क्वेअर आहे आणि ट्वेंटी फायच्या आधी सॉरी सिक्स ट्वेंटी फायच्या आधी हे फाय सेवन्टी सिक्स येतं मग आपण गेस करू शकतो की आता पहा ट्वेंटी फायचा स्क्वेअर हा आहे मग फाय सेवंटी सिक्स ट्वेंटी फायच्या जवळच कुठंचा तरी स्क्वेअर असेल सो ट्वेंटी फोरचा असेल म्हणून ऑप्शन बी असेल ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू पॉईंट टू झिरो टू फोर इंटू पॉईंट वन टू फाय डिवायडेड बाय पॉईंट झिरो एट इंटू पॉईंट झिरो टू फाय आता पहा आपल्याला इथलचे पॉईंट सगळ्यांचे काढायचे तर कसं काढणार ट्वेंटी फोर इंटू पॉईंट झिरो झिरो वन असं लिहू शकतो याला पॉईंट झिरो टू फोरला पॉईंट झिरो टू फोरला पॉईंट ट्वेंटी फोर इंटू पॉईंट झिरो झिरो वन परत इंटू पॉईंट वन टू फायला कसं लिहिता येईल तर वन ट्वेंटी फाय इंटू पॉईंट झिरो झिरो वन वन ट्वेंटी फाय इंटू पॉईंट झिरो झिरो वन ओके डिवायडेड बाय खाली इथं पॉईंट झिरो एटला कसं एट इंटू पॉईंट झिरो वन आणि इथे ट्वेंटी फाय इंटू पॉईंट झिरो झिरो वन सॉरी इथे वन आता पहा पॉईंट झिरो झिरो वन आणि पॉईंट झिरो झिरो वन हे कॅन्सल होईल होईल परत इथे पंचवीस एका पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे राईट बरं इथे सॉरी आठ एक आठ आठ त्रिक चोवीस आता वरती काय राहिलं थ्री इंटू फाय पहा थ्री इंटू फाय इंटू पॉईंट झिरो झिरो वन डिवायडेड बाय पॉईंट झिरो वन ओके आता पॉईंट हे पहा याला जर इंटू थाउजंड सॉरी इंटू हंड्रेडने दोघांना पण मल्टिप्लाय केलं तर काय होईल हे होईल इंटू थ्री पंधरा पंधरा गुणिले झिरो पॉईंट झिरो झिरो वन सॉरी हजार नाही शंभरने गुणिले करू डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो वन गुणिले शंभर ओके आता पहा हे दोन झिरो या दोन पॉईंटला हे दोन झिरो मारतील म्हणजे काय येईल फिफ्टीन इंटू पॉईंट वन डिवायडेड बाय पहा पॉईंट झिरो वन इंटू हंड्रेड किती येतं तर वन येतं मग इथे काय येईल आता वन पॉईंट फाय कारण फिफ्टीन इंटू पॉईंट वन इक्वल्स टू येत वन पॉईंट फाय म्हणून आन्सर आला वन पॉईंट फाय म्हणजे ऑप्शन कुठला तर बी ऑप्शन ओके okay. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हंटल इथे पण पहा इक्वेशन दिलाय आपल्याला 27 एक्स, राइट? आता नाही दोघांमध्ये कुठलंही चिन्ह नाही आहे म्हणजे इथे काय असेल तर गुणिलेच चिन्ह असणार ए गुणाकार मध्ये आहे सत्तावीस एक्सपन मग इक्वल टू च्या एका या साइडला यायचं आहे मग ते कुठे जाईल तर भागाकर मध्ये जाईल म्हणजे एकावन्न सॉरी एक्क्याऐंशी डिवायडेड बाय बारे सत्तावीस येईल तर एक्स येईल म्हणजे किती ऑप्शन येईल ट्वेंटी सेवन वन जा ट्वेंटी सेवन थ्री जा सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी सो ऑप्शन कुठला येईल तर बी ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता आता पहा इथे काय म्हटलंय एक्स इक्वल्स टू सहा बाय इक्वल्स टू तीन फोर एक्स मायनस थ्री बाय डिवायडेड बाय थ्री इक्वल्स टू वॉट पहा इथे काय म्हंटलंय एक्स जर सहा असेल वाय तीन असेल तर फोर एक्स मायनस फोर वाय डिवायड बाय थ्री हे क किती येईल असं विचारलं तर आता काय करायचं हे जे इक्वेशन आहे फोर एक्स मायनस फोर वाय डिवायडेड बाय थ्री या इक्वेशनमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू कोट करायची इथं काय होईल तर फोर एक् इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे सिक्स मायनस फोर इंटू वायची व्हॅल्यू काय आहे तीन आपल्याला या गिव्हन व्हॅल्यू डिवाइड बाय काय करायचं तीन आता पहा चारी साई चौक चोवीस मायनस चारी त्रिकम बारा डिवाइड बाय तीन चोवीस मायनस बारा किती होईल तर बारा डिवाइड बाय तीन म्हणजे आन्सर येईल चार म्हणजे ऑप्शन कुठला असेल चार कि कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तर सेकंड ऑप्शन मध्ये आहे म्हणजे ऑप्शन बी समजलं का चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू पंधरा गुणिले पाच अधिक आठशे डिवायडेड बाय सोळा वजा दोनशे ओके आता पहा इथे एकापेक्षा जास्त चिन्ह आहेत सिंबॉल आहेत ओके एकापेक्षा जास्त ऑपरेशन्स आहेत सो कुठलं काय यूज करणार ते तर कंचे भागु यूज करणार राईट मग आता इथे आधी काय करणार आता कौन्स आहे का यामध्ये प्रश्नामध्ये तर कौंस नाहीये म्हणून हे नाही मग चे चे आहे का नाही हे पण नाही भागाकार इथे भा, भागाकार येईल भागाकार इथे आहे का हो आहे मग आधी हे सॉल्व्ह करून घ्यायचं किती पंधरा गुणिले पाच अधिक आता आठशे भागिले सोळा किती येतं सोळा एक सोळा 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 पंच्याऐंशी म्हणजे पन्नास येते तर आठशे भागीले सोळा किती येईल तर पन्नास मायनस दोनशे वजा दोनशे आता पहा परत आता भागाकार झाला गुणाकार आहे का तर गुणाकार आहे मग गुणाकारच्या ठिकाणी काय लिहायचं मग आता गुणाकार सॉल्व करायचा आधी पहा हे इथे गुणाकार आहे म्हणजे पंधरा गुणिले पाच किती येईल पंधरा पाचा पंच्याहत्तर म्हणजे इथे येईल सेव्हन्टी फाय मग आधी बाकी सगळं जस तसं लिहायचं नंतर गुणाकार झाल्यानंतर काय येईल बेरीज बेरीज करायचे पंच्याहत्तर प्लस अधिक पन्नास किती होईल एकशे पंचवीस मायनस वजा दोनशे ओके आता राहिले म्हणजे एकशे पंचवीस मायनस दोनशे किती येईल पाहता इथे दोनशे मायनस एकशे पंचवीस दहा मायनस दोन आठ सॉरी दहा इथे झाले दहा परत इकडे गेले नऊ इथे झाले दहा दहा मायनस पाच पाच नऊ नऊ मधून दोन गेले सात म्हणजे किती आले पंचाहत्तर पण हे किती मध्ये मा असेल मायनस मध्ये मा असेल का कारण पाहिजे मोठी संख्या वजा करतो म्हणून इथे काय मायनस इम्पॉर्ट म्हणजे ऑप्शन कुठला असेल फोर्थ यापैकी नाही म्हणजे ऑप्शन मध्ये तो आन्सर नाही आहे चला तर त्या नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू फाय इंटू पॉइंट टू पॉइंट फाय इंटू वन पॉईंट टू ओके आता पहा इथे पॉईंट टू फाय गुणिले टू पॉईंट फाय ओके आता सिंपली असं करायचं इथे पॉईंट सगळे बाजूला काढायचे पहा इथे कसा क्वेश्चन आहे पॉईंट टू फाय इंटू टू पॉईंट फाय इंटू वन पॉईंट टू पहा याचे दोन पॉईंट याचे एक पॉईंट आणि याचा एक पॉईंट ओके म्हणजे किती झाले टोटल चार पॉईंट म्हणजे चार जे काही आन्सर येईल आता पहा इथे असं लिहिता येईल का पॉईंट सॉरी पॉईंट टू फाय सॉरी इतना ट्वेंटी फाइव इंटू पॉइंट जीरो वन इंटू टू पॉइंट फाइव इंटू पॉइंट वन इंटू वन पॉइंट टू इंटू पॉइंट वन ओके का ट्वेंटी फाइव इंटू ट्वेंटी फाइव इंटू ट्वेल इत ट्वेल अल सॉरी गुनिले पॉइंट जीरो वन इंटू पॉइंट वन इंटू पॉइंट इथे काय येईल पॉईंट झिरो 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 वन ओके आता हे कॅल्क्युलेशन करून घ्या पंचवीस गुणिले पंचवीस किती येतं सहाशे पंचवीस गुणिले बारा गुणिले सहाशे पंचवीस गुणिले बारा किती येतं बारा पंचवीस साठ सहा ला हात चाल बारा एक बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि सहा चोवीस आणि सहा तीस हात चाले तीन बारा साठ पंचाखम बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ओके आता ह्याच कॅल्क्युलेशन किती आलं सेवन बाय डबल झिरो गुण येल झिरो पॉईंट झिरो झिरो वन ओके आता पहा इथं काय येईल काय येईल तर तीन झिरो म्हणजे इथे तीन झिरो नंतर पॉइंट बघा इथे तीन डिजिट नंतर डिजिट नंतर पॉईंट आहे मग इथे काय तीन डिजिट नंतर पॉईंट म्हणजे चला समजलं असेल तर इथे विचारा आता पहा ऑप्शन मध्ये तो नाहीये आता ऑप्शन आपण इथे क्रिएट करू कधी कधी चुकतात ऑप्शन सो so, इथे काय आन्सर येईल सेवन पॉईंट ओके okay? काय डाउट्स असतील तर विचारा कमेंट सॉरी पहा इथे पॉइंट इथे नाही हे पहा इथे पहा इथे चार नंतर पॉईंट इथे इथे आपण तीनच घेतलाय पहा चार डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे इथे चार डिजिट नंतर पॉईंट येणार म्हणजे इथे झिरो पॉईंट झिरो सेव्हन फाय म्हणजे पॉईंट सेव्हन फाय का झिरो का नाही येतले इथे पहा झिरोच्या पॉईंट नंतरच्या झिरोला काही व्हॅल्यू नसते सो म्हणून काय आहे ऑप्शन बी झिरो पॉईंट सेवन फाय चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू ट्वेंटी सिक्स पॉईंट टू फाय मायनस फाय पॉईंट वन सेवन मायनस ट्वेल्व पॉईंट झिरो फाय ते आधी दोन दोन डिजिटचं मायनस करून घ्यायचं आता इथं पा सव्वीस पॉईंट दोन पाच वजा पाच पॉईंट एक सात आता आधी हे करून घ्यायचं कॅल्क्युलेशन पहा इथे आला एक इथे आला पंधरा सात पंधरा मायनस सात किती होतं तर आठ होतं परत एक मायनस एक शून्य इथे पॉईंट परत सहा मायनस पाच एक दोनचा दोन ओके आता हे आलं याच परत वजा हे करायचं वजा बारा पॉईंट शून्य पाच इथे आलं तीन इथे आलं झिरो पॉईंट पहा इथे हातचं घ्यायचा इथे झिरो बन बनेल ते अकरा येईल अकरा मायनस दोन आले नऊ शून्य नऊ पॉईंट शून्य तीन म्हणजे ऑप्शन किती असेल तर बी ऑप्शन सेकंड ऑप्शन आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू काही डाउट असेल तर मला कमेंट विचारा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय पहा पंचवीस पॉईंट दोन दोन वजा सतरा पॉईंट तीन पाच ओके आता पहा इथे दोन मधून इथे घेतला एकाला बारा बारा मायनस पाच किती येतील सात एक मधून तीन जातो का नाही म्हणून इकडून घ्यायचा हातचा परत पाच इथे आले चार इथे आले अकरा इथे हा गेला एक इकडे मग अकरा इथे आले अकरा मायनस तीन किती होतात तर आठ मग इथे पॉइंट जसंच्या तसा पहा परत चार मधून सात वजावतात का नाही म्हणून हातचा इकडून घ्यायचा इथं झाला एक इथे झाले चौदा ओके चौदा मायनस सात किती होतात तर सात म्हणजे ऑप्शन काय सात पॉईंट आठ सात म्हणजे ऑप्शन ए समजलं चला पुढचा प्रश्न पाहू आता भाऊ पुढच्या प्रश्नात काय म्हटलंय तेरा भागिले पाच तेरा भागिले पाच अधिक चार भागिले तीन आधी हा कौंस सॉल्व करून घ्यायचा नंतर त्या कौंसाकडे जायचा जा? ओके आता पहा इथे काय करायचं फ्रॅक्शनचा ऍडिशन

परत एकोणचाळीस प्लस वीस किती होतं तर एकोणसाठ एकोणसाठ गुणिले पंधरा भागिले दहा प्लस दोन भागिले तीन ओके त्याचं काय येईल तर तेरा गुणिले तीन तेरा गुणिले तीन भागिले दहा गुणिले तीन अधिक दोन गुणिले दहाले तीन गुणिले दहा ओके मैत्रिय काही तेरा गुणिले तीन एकोणचाळीस डिवाइड बाय तीस अधिक दोन गुणिले भागिले तीस परत एकोणचाळीस प्लस वीस किती होतं तर एकोणपन्नास एकोणसाठ सॉरी डिवायडेड बाय किती तीस आता याची व्हॅल्यू किती आली तर एकोणसाठ डिवायडेड बाय म्हणजे भागिले पंधरा आणि ह्याची व्हॅल्यू किती आली एकोणसाठ डिवायडेड बाय तीस ओके पन... आता पहा आता या दोघांना काय करायचं ऍड करायचं आता पहा एकोणप एकोणसाठ भागिले पंधरा अधिक एकोणसाठ भागिले तीस आता आपल्याला छेद या दोघांचा छेद सेम नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल आधी छेद सेम करावं लागेल म्हणजे याला कसं लिहिता येईल का एकोणसाठ गुणिले दोन जर केले वरती दोनिले आणि खाली पण म्हणजे छेदात पण गुणिले दोन केले तर दोघांचा छेद सेम होतो कसा तर पाहिजे एकोणसाठ गुणिले दोन किती होत एकोणसाठ गुणिले दोन नऊ दोन्ही अठरा अजून दहा आणि अठरा अकरा म्हणजे एकशे अठरा एकशे अठरा भागिले तीस आधी एकोणसाठ भागिले तीस आता एकशे अठरा अधिक एकोणसाठ किती आठ आठजून सोळा आणि एक सतरा चाल एक सहा आणि एक सात एक एकशे एक, एक सत्याहत्तर भागिले तीस आता पॉइंट मध्ये कसं आणणार तीन एका तीन तीन एक साठी तीन पाच पंधरा ओके फिफ्टी नाईन होते राईट फिफ्टी नाईन डिवायडेड बाय दहा कारण पहा आपण तीन ने भागले भाग इथे ओके इथे असं येत मग इथे काय येईल आता इथे पहा काय येईल तर फिफ्टी नाईन डिवायडे काय म्हंटल तर सत्तर अधिक पाच गुणिले सात अधिक तीन वजा एक पहा इथे काय यूज करणार आपण कंचे भा गु दे व हे यूज करणार सो आधी काय करणार कंस रे कंस रे करणार सो सोडून घेणार म्हणजे काय सत्तर अधिक कंस सातापाचा पस्तीस म्हणजे पस्तीस जसं तर तसं लिहून घ्यायचं माहिती काय अधिक तीन अधिक तीन वजा एक वजा एक, वजा एक। आता सगळे काय आहेत बेरीज आणि वजाबाकी सो आधी काय येतं तर बेरीज येतं वजाबाकीच्या आधी बेरीज बेरीज म्हणजे करायचं पस् सत्तर अधिक पस्तीस किती होता तर एकशे पाच अधिक तीन वजा एक परत एकशे पाच अधिक तीन किती होतं तर एकशे आठ वजा एक म्हणजेच एकशे ओके ओके तर इथे ऑप्शन मध्ये आहे पहा म्हणजे आन्सर काय इथे ई ऑप्शन एक क्रिएट करू आपण एकशे सात समजलं का गोष्टी ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पोहो uh, आता पहा ट्वेल्व पॉईंट थ्री फाय प्लस थर्टीन पॉईंट तेरा पॉईंट तीन दोन अधिक पंधरा पॉईंट दोन पाच पहा आता इथे या सगळ्यांची ॲडिशन करायची म्हणजे बैलेस करायचे आता कसं करणार बारा पॉईंट पा, तीन पाच अधिक तेरा पॉईंट पॉईंट तीन दोन दोन अधिक पंधरा पाच हे असे ॲड होणार म्हणजे पा पाच आणि दोन सात आणि पाच सात आणि पाच बारा पाच चालेल तीन आणि एक चार चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ इथे पॉईंट येणार आता परत इथे दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दोन दहा हा चालेल एक परत एक दोन तीन चार चार म्हणजे चाळीस पॉईंट ब्याण्णव चाळीस पॉईंट नऊ दोन कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे म्हणजे आन्सर कुठला असेल फर्स्ट ऑप्शन ए ऑप्शन समजलं चला पुढचा प्रश्न पाहू तर बा एक्केचाळीस सॉरी झिरो पॉईंट शून्य पॉईंट चार एक गुणिले शून्य पॉईंट दोन हा त्याला कसं सॉल्व करायचं सिम्प्लिफाय कसं करायचं तर पहा आपल्याला असं लिहिता येईल का झिरो पॉईंट सॉरी फोर्टी वन इंटू झिरो पॉईंट झिरो वन गुणिले पॉईंट शून्य दोन गुणिले सॉरी दोन गुणिले पॉईंट वन ओके म्हणजे फोर्टी वन एक्केचाळीस गुणिले दोन असं लिहिता येईल गुणिले शून्य पॉईंट शून्य एक गुणिले शून्य पॉईंट एक किती होता शून्य पॉईंट शून्य शून्य एक समजला परत एक्केचाळीस गुणिले दोन किती होतं तर ब्याऐंशी ब्याऐंशी गुणिले शून्य पॉईंट झिरो झिरो वन ओके किती आहे तर झिरो पॉईंट झिरो एट टू म्हणजे ऑप्शन कुठं किती आला डी ऑप्शन आला आता ही एक मेथड झाली परत आपण ज्या पद्धतीने पहिला प्रश्न सोडवला होता त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडू शकतो आता सगळ्यांमध्ये आठ दोन आठ दोन आठ दोन या व्हॅल्यू आहेत ओके मग इथे काय करायचं तर इथे फक्त पॉइंट ची डिफरन्स आहे मग इथे जेवढे क्वेश्चन मध्ये जेवढे टोटल पॉईंट येतील तेवढ्या डिजिट नंतर आन्सरमध्ये पॉईंट येतील मग पहा इथे किती डि, किती डि, कि डिजिट नंतर टोटल पॉईंट आहे पहा एक दोन आणि तीन तीन डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे जे जे काही आन्सर येईल त्याच्या तीन डिजिट नंतर पॉईंट असेल आन्सरमध्ये सो so, इथे आहे का नाही इथे एका डिजिट नंतर पॉईंट आहे इथे दोन फक्त जो लास्ट ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये फक्त तीन डिजिट नंतर पॉइंट आहे सो so, आन्सर डिरेक्टली इथून येतं की तीन डिजिट नंतर पॉइंट आहे सो so, ऑप्शन डी ओके okay? चला नेक्स्ट आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आता पाहते चारचा वर्ग परत तीनचा चारचा घन परत चारचा चारच्या पॉवर मध्ये चार म्हणजे यांचा यांची सगळ्यांची बेरीज करायची स्क्वेअर काढून घेऊ स्क्वेअर म्हणजे वर्ग तर चारचा स्क्वेअर म्हणजे चारच्या पावरमध्ये किती आहे दोन म्हणजे याला कसं लिहिता येतं चार चार असं लिहिता येतं राईट म्हणजे चार गुणिले चार किती येतं सोळा बरं चारचा घन चार गुणिले चार गुणिले चार म्हणजे चार किती वेळा येणार तीन वेळा म्हणजे चार गुणिले चार सोळा सोळी चौक चौस म्हणजे चारचा चा कणा किती असेल चौसष्ट हा परत इथे चारच्या चा पॉवर फोर इथे काय येणार चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार आता आपल्याला हे तर माहिती आहे चौसष्ट आहे मग चौसष्ट गुणिले चार करायचं किती चारी चौक सोळा हा चाले एक चारी चौक सोळा आणि एक सतरा ओके वन सेवन्टी सिक्स आलं सॉरी टू, टू ट्वेंटी सिक्स होता दोनशे छप्पन येईल परत सहा चौक सहा चार दहा दहा सहा सोळा हा चाल एक दोन दोन आणि सहा आठ आठ आणि पाच तेरा हा चाला एक दोन आणि एक तीन म्हणजे तीनशे छत्तीस म्हणजे ऑप्शन कितवा असेल तर सी ऑप्शन असेल चला ता गुनीले, चार गुनीले चार। आता प्रश्नांकडे बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा एट नाईन सेवन झिरो गुणिले चार गुणिले चाळीस पहा इथे आता पहा इथे नंबर सगळे वेगळे आहेत सो आपल्याला ऑप्शन वाईज नाही जाता येणार आपल्याला प्रश्न वाईज जावं लागेल ओके तर आता पहा आठ नऊ सात शून्य गुणिले चार आता पहा शून्य जसा तसा इथे येईल राईट मग आता चारने फक्त या तीन नंबर्सला गुणायचं मग इथे काय येईल सात चौक अठ्ठावीस नऊ चोक छत्तीस छत्तीस आणि दोन अडोतीस आठी आठ आठ चोक बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस ओके इथपर्यंत आलं आता याला गुणिले किती चाळीस करायचं आहे परत गुणिले चाळीस पहा हे शून्य जसे तसे असतील परत इथे काय येणार आठ चौक बत्तीस म्हणजे दोन हा तीन आठ चौक बत्तीस आणि तीन पस्तीस परत पाच चौक वीस ती वीस आणि तीन तेवीस चारित्रकम बारा तेरा चौदा पहा ऑप्शन वन फोर थ्री फाय टू डबल झिरो हा ऑप्शन कुठल्या हे आन्सर कुठल्या ऑप्शनमध्ये आहे तर पहा फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे वन फोर थ्री फाय टू डबल झिरो म्हणून आन्सर काय येईल तर ए ऑप्शन येईल वन फोर थ्री फाय टू डबल झिरो हे आन्सर असेल ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता पहा या सगळ्यांचे ॲडिशन करायचे फोर टू फोर टू व अधिक दोन चार दोन चार अधिक चार शून्य चार शून्य काय येईल तरी दोन आणि चार सहा दोन आणि चार सहा आणि सहा आणि चार दहा अधिक एक पहा चार आणि दोन सहा आणि एक सात पर तिथे चार आणि दोन सहा आणि चार जीरो, जीरो दहा म्हणजे वन झिरो सेवन झिरो सिक्स म्हणजे दहा हजार सातशे सहा म्हणजे ऑप्शन कुठलं असेल ए पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे पॉईंट झिरो फाय इंटू पॉईंट शून्य शून्य पाच डिवायडेड बाय पॉईंट झिरो 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 फाय पहा पॉईंट पॉईंट झिरो फायला कसं लिहिता येतं पाच गुणिले शून्य पॉईंट शून्य एक असं लिहिता येतं परत पाच गुणिले याला कसा लिहिता येतं तर पाच गुणिले पॉईंट पाच शून्य पॉईंट शून्य शून्य एक ओके परत खाली किती आहे शून्य पॉईंट सॉरी पाच गुणिले शून्य पॉईंट शून्य 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 एक पाच पाच कट झाले बरोबर आहे आता एक दोन तीन चार पाच वरती पाच डिजिट नंतर झिरो आहे पॉइंट आहे सॉरी आणि खाली चार पाच आणि चार सोबत हे कॅन्सल होते म्हणजे वरती किती एका पॉईंट नंतर शून्य असेल गुणिले पाच म्हणजे काय येईल तर पॉईंट पाच सहसा म्हणजे ऑप्शन बी आता पहा अजून एक मेथड आहे ती म्हणजे आता पहा इथे सगळ्या ऑप्शन मध्ये डिजिट सेम आहेत पाच 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 सो so, इथे फक्त पॉईंटचा डिफरन्स येऊ शकेल ओके okay. मग इथे काय करायचं दोन डिजिट नंतर पॉईंट इथे वरती दोन डिजिट म्हणजे वरती किती पाच डिजिट नंतर पॉईंट आहे खाली किती डिजिट नंतर पा पॉइंट आहे चार म्हणजे चार पॉईंट आणि पाच पॉईंट हे कॅन्सल होतील म्हणजे वरती किती शिल्लक राहिला तर एक पॉईंट म्हणजे एका पॉईंट नंतर कुठला नंबर असेल तो आन्सर असेल म्हणजे कुठला आन्सर असेल तर बी ऑप्शन असेल झिरो पॉईंट फाय समजलं का आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू पहा इथे ए प्लस बी प्लस ए प्लस बीचा होल स्क्वेअर असा विचारलं ए प्लस बी ओके आता इथे कसं करणार तर हे पहा इथे डायरेक्ट फॉर्म्युला आहे हा काय येतो इथं तर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हे आन्सर आन्सर असतं किंवा असं पण लिहिता येतं पहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी ओके आता पहा की एक फॉर्म्युला झाला याऐवशी आपल्याला असं पण विचारू शकतात ए मायनस बीचा चा होल स्क्वेअर काय असेल तर तेव्हा काय करायचं ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ऑर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टू ए बी ओके अजून असं म्हण विचारू शकतात की ए प्लस बी इंटू ए मायनस बी याला कसं येतं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर समजलं का ओके हे पहा डायरेक्ट फॉर्म्युले आहेत अशा डायरेक्ट फॉर्म्युले यूज करायचे ई आणि बीच्या ठिकाणी जर व्हॅल्यू दिला तर ही देखील तुम्हाला या फॉर्म्युल्या वाईस आन्सर आउट करता येतो चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू पहा नाईन 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 आधी नऊ 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 आधी नऊ नऊ अधिक नऊ पाहिजे काही नऊ एकोण नऊ छत्तीस इथे आले सहा हा चालेल ते नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीन नऊ अठरा अठरा आणि तीन एकवीस नऊ आणि दोन अकरा म्हणजे काय आलं अकरा हजार एकशे सहा म्हणजे आन्सर काय ऑप्शन काय येईल तर सी ऑप्शन येईल ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू पहा इथे काय म्हंटल आधी काय करणार कौन सॉल्व करणार इथे पहा आता इथे पण आहे पहा इथे कंचे भा गु बे व आहे ओके कंचे भा राईट मग आता इथे आधी काय करणार कौन सॉल्व करणार बारा बारी चौक अठ्ठेचाळीस गुणिले दोन वजा चोवीस बरोबर आहे मग आता नंतर काय करत तर नाही आहे आता इथे गुणाकार नंतर इथे काय गुणाकार अठ्ठेचाळीस गुणिले दोन किती होत अठ्ठेचाळीस गुणिले दोन आठ जोडी सोळा चार जोणी आठ आणि एक नऊ म्हणजे शहाण्णव मायनस चोवीस आता किती येईल तर दोन सात पहा समजलं का समजलं समजलं का का ओके आता समजलं असेल हे पहा इथे ऑप्शन नाहीये सो आपण इथे ऑप्शन क्रिएट करू काही काही क्वेश्चन चुकलेले आहेत ज्याचे ऑप्शन्स नाही आहेत राईट क्वेश्चन मध्ये ओके